नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCOM सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 1 फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज या टॉपिकमधील चौथा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॉब्लेमचं नाव आहे अर्बन विकास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. विद्यार्थी मित्रांनो, हा कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960. कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट प्रॉब्लेम कसा सोडावा या संदर्भात 5 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत. त्या 5 स्टेजेस समजून घ्या. या 5 स्टेजेसनुसार जर तुम्ही प्रॉब्लेम सोडवला तर 101% हा 20 मार्काचा प्रॉब्लेम तुम्ही सहज सोडू शकता. हा 20 मार्कासाठी असणारा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तुमचा जर टॅली झाला, बॅलन्स शीट टॅली झालं, तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क पडू शकतात. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट सोडवण्याच्या 5 स्टेजेस कोणती आहेत, तर त्या 5 स्टेजेस मी या ठिकाणी सांगतो, त्या व्यवस्थित समजून घ्या. पहिली स्टेज आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट फॉर्मॅट लिहून घ्या. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट जो आहे त्यानुसार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला एक विशिष्ट फॉर्मॅट दिलेला आहे. वेगवेगळे हेड दिलेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचे हेड वेगळे, क्रेडिट साईडचे हेड वेगळे. बॅलन्स शीटला लायबिलिटीज असेल, ॲसेट असेल, वेगवेगळे हेड दिलेले आहेत आणि त्या हेडमध्येच आपल्याला पोस्टिंग करावी लागते. त्याला एक विशिष्ट सिक्वेन्स आहे. तो फॉर्मॅट एकदा लक्षात घेतला, तो फॉर्मॅट एकदा लिहून घेतला, तो फॉर्मॅट जर पाठ असेल तर तुम्ही प्रॉब्लेम सहज सोडवू शकता. पहिल्यांदा फॉर्मॅट लिहून घ्या, त्यानंतर प्रॉब्लेमची पोस्टिंग करा. प्रॉब्लेममध्ये कुठला ॲटम काय, जे ॲटम आहेत ते ॲटम उचलायचे आणि ज्या त्या हेडमध्ये नेऊन त्याची पोस्टिंग करायची. त्यानंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्या किंवा ॲडजस्टमेंट सोडवा. प्रॉब्लेमच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या ॲडजस्टमेंट सोडायच्या. ही झाली तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करा. आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं असतं, त्यातून जो प्रॉफिट निघेल किंवा लॉस निघेल तो आपल्याला बॅलन्स शीटला फॉरवर्ड करायचं आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट टॅली करा. या 5 स्टेज जर आपण लक्षात घेतल्या तर कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट आपण सहज टॅली करू शकतो. आता आपल्याला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज चा जो फॉर्मॅट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघूयात. त्याला वेगवेगळे हेड आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड म्हणजे डेबिट बाजू असते, एक्सपेंडिचर बाजू. आता त्या एक्सपेंडिचर बाजूमध्ये जवळजवळ आपल्याला 16 हेड दिलेले आहेत. ते हेड कोणते आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा. आणि तो फॉर्मॅट लिहिताना प्रत्येक हेडमध्ये 2 ते 3 ओळी जागा सोडायची, म्हणजे आपण प्रॉब्लेमची पोस्टिंग करू शकतो. पहिलं हेड आहे इंटरेस्ट. 2 नंबर बँक चार्जेस आपण बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू. 3rd हेड आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. 4 नंबरचं हेड आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. 5 नंबर सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर. 6 नंबरचं हेड आहे अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर्स अँड कमिटी मेंबर्स. त्यानंतर 7 नंबरचं हेड आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ. त्यानंतर 8 नंबरला आहे रेंट अँड टॅक्सेस, रेंट रेट अँड टॅक्सेस. 9 नंबरला पोस्टेज टेलिग्राम अँड टेलिफोन चार्जेस. 10 नंबर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 11 नंबर ऑडिट फीज. 12 नंबर जनरल एक्सपेन्सेस. 13 नंबर बॅड डेप्स. 14 नंबर डेप्रिशिएशन. त्यानंतर 15 नंबरला आहे लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. 16 नंबर ऑदर ॲटम्स आणि 17 नंबर नेट प्रॉफिट कॅरीड टू बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले एकूण 17 हेड किंवा 16 हेड झाले. आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजेच इन्कम बाजू. इन्कम बाजूला एकूण 5 हेड आहेत. ते 5 हेड आपण या ठिकाणी समजून घेऊ. हा फॉर्मॅट जर तुमचा पाठ असेल, हे सगळे जर हेड पाठ असतील तर आपण हा प्रॉब्लेम सहज सोडवू शकतो. 11वी 12वीचं जे फायनल अकाउंट आहे त्या फायनल अकाउंटसारखंच सेम फायनल अकाउंट आहे. फक्त या ठिकाणी हेड लक्षात असले पाहिजे. इन्कम बाजूचं पहिलं हेड इंटरेस्ट रिसिव्ड. 2rd हेड डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स. 3 कमिशन. 4 मिसलेनियस इन्कम. आणि 5 लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर.
त्यानंतर आता बघायचं आहे आपल्याला फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट। बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे त्याचे जे वेगवेगळे हेड आहेत ते हेड बघूयात आपण। आता लायबिलिटी साईडचे एकूण 11 हेड कोणते आहेत ते 11 हेड आपण समजून घेऊ, आणि ॲसेटला सुद्धा 11 हेड आहेत। आता लायबिलिटी साईडचं पहिलं हेड शेअर कॅपिटल, नंबर 2 रिझर्व फंड अँड ऑदर फंड, नंबर 3 स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, नंबर चार सेक्युअर्ड लोन, नंबर 5 अनसेक्युअर्ड लोन, नंबर 6 डिपॉझिट्स, नंबर 7 करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, नंबर 8 अनपेड डिव्हिडंड, नंबर 9 इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट पेड, नंबर 10 ऑदर लायबिलिटीज, नंबर 11 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। विद्यार्थी मित्रांनो, ॲसेटला सुद्धा 11 हेड आहेत, ते 11 हेड कोणते आहेत आपण समजून घेऊ। 1 नंबर कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सेस, नंबर 2 इन्व्हेस्टमेंट्स, नंबर 3 इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, नंबर 4 लोन अँड ॲडव्हान्सेस, नंबर 5 सन्ड्री डेटर्स, नंबर 6 करंट ॲसेट्स, नंबर 7 फिक्स ॲसेट, नंबर 8 मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस, नंबर 9 ऑदर ॲटम्स, नंबर 10 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि नंबर 11 करंट लॉसेस। विद्यार्थी मित्रांनो, हे झाले ॲसेटचे हेड। अशा प्रकारे हा फॉर्मॅट, हे हेड जर तुमच्या लक्षात असतील तर त्यानुसार अगोदर फॉर्मॅट लिहून घ्यायचा। आता आपण या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये जाणार आहोत, कुठला ॲटम कुठं जातो आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ। हा आहे चौथा प्रॉब्लेम। प्रॉब्लेम मी या ठिकाणी सुरुवातीला वाचतो आहे, काय सांगितलं आहे बघा। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ अर्बन विकास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022। आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगितले, ज्याचा इयर एंड आहे 31 मार्च 2022। त्यानंतर अँड अ बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, आणि बॅलन्स शीटसुद्धा बनवायला सांगितले। आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, आणि ट्रायल बॅलन्सवरनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं, आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असतात। आता यातला आपण एक एक ॲटम उचलणार, आणि त्याची एक ॲटम कुठं जाणार आपण ते या ठिकाणी बघणार आहोत। तर 1 नंबरला बघूयात सॅलरीज अँड होनोरॅरियम। विद्यार्थी मित्रांनो, ई म्हणजे एक्सपेंडिचर, आय म्हणजे इन्कम, एल म्हणजे लायबिलिटीज, आणि ए म्हणजे ॲसेट, हे समजून घ्या। ई म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू, आय म्हणजे इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू, एल म्हणजे लायबिलिटीज बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, आणि ए म्हणजे ॲसेट बॅलन्स शीटची ॲसेट साईड। आता सॅलरीज अँड होनोरॅरियम एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरचं जे हेड आहे त्या 3 नंबरच्या हेडमध्ये येणार। मग आता कुठल्या हेडला किती नंबर द्यायचा आहे मी ते त्या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला अगोदर वाचून दाखवलेलं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरचं हेड कोणतं आहे, तर सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, तिथं येणार हा ॲटम। त्यानंतर दुसरा ॲटम इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड लोन्स, हा ॲटमसुद्धा येणार एक्सपेंडिचर बाजूला 1 नंबरच्या हेडमध्ये। पोस्टेज एक्सपेंडिचर बाजूला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूलाच 9 नंबरच्या हेडमध्ये। प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू 10 नंबरच्या हेडला येणार। ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजेच एक्सपेंडिचर बाजूला 16 नंबरच्या हेडमध्ये येणार। ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 8 नंबरच्या हेडमध्ये येणार। ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू 7 नंबरच्या हेडमध्ये। मीटिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। ऑडिट फीज एक्सपेंडिचर बाजू 11 नंबरच्या हेडमध्ये। टेलिफोन चार्जेस एक्सपेंडिचर बाजू 9 नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। कमिशन एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। डोनेशन एक्सपेंडिचर 16 नंबरच्या हेडमध्ये। हे सगळे खर्च आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे सर्व खर्च, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजे सर्व इन्कम। त्यानंतर लीगल चार्जेस येणार एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। इन्शुरन्स एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। मोटार टॅक्स एक्सपेंडिचर बाजू 8 नंबरच्या हेडमध्ये। सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर बाजू 12 नंबरच्या हेडमध्ये। शेअर कॅपिटल लायबिलिटी साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये येणार। इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम साईड 1 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू। कमिशन रिसिव्ड इन्कम बाजू म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू 3 नंबरच्या हेडमध्ये हा ॲटम येणार। डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम बाजू 2 नंबरच्या हेडमध्ये।
रिजर्व फंड लायबिलिटी साइड दोन नंबरच्या हेडमध्ये, डिविडंड इक्विलायझेशन रिझर्व लायबिलिटी साइड दोन नंबरच्या हेडमध्ये येणार. त्यानंतर आता राहिलेले आयटम कुठं येणार आपण ते या ठिकाणी बघूयात. डिपॉझिट्स येणार लायबिलिटी साइड सहा नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर लोन अँड ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइड पाच नंबरच्या हेडमध्ये येणार. डेव्हलपमेंट फंड येणार लायबिलिटी साइडला दोन नंबरच्या हेडमध्ये. कॅश इन हँड ॲसेट साइडला एक नंबरच्या हेडमध्ये येणार. कॅश ॲट बँक ॲसेट साइडला एक नंबरच्या हेडमध्ये येणार. डिविडंड पेड येणार लायबिलिटी साइडला आठ नंबरच्या हेडमध्ये, म्हणजे अनपेड डिविडंड त्या ठिकाणी ही रक्कम येणार आहे. PDCC बँक शेअर्स म्हटलंय ॲसेट साइडला दोन नंबरचं हेड. लोन्स येणार ॲसेट साइडला चार नंबरच्या हेडमध्ये. मोटार कार येणार ॲसेट साइडला सात नंबरच्या हेडमध्ये. स्टॉक येणार ॲसेट साइड सहा नंबरच्या हेडमध्ये. प्रॉफिट अँड प्रॉफिट फॉर द इयर 2020-21 येणार लायबिलिटी साइडला इलेवन नंबरच्या हेडमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेमची पोस्टिंग संपलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट, कुठल्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट कसा होणार आहे. तर एक नंबरची ॲडजस्टमेंट बघूयात आपण. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन मोटार कार रुपीज 16,000. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. मोटार कार आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला फिक्स ॲसेटमध्ये घेणार आणि मोटार कारवरती आपल्याला 16,000 रुपये डेप्रिशिएशन सांगितलं. मग आपली जी मोटार कारची जी मूळ रक्कम आहे त्यातनं 16,000 डेप्रिशिएशन मायनस करणार, म्हणजे ॲसेट साइडला सात नंबरमधून लेस होणार. आणि एक्सपेंडिचर बाजू म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 14 नंबरचं जे हेड आहे डेप्रिशिएशन, त्याच्यामध्ये ही रक्कम ॲड करणार. हे दोन इफेक्ट झाले पहिले ॲडजस्टमेंटचे. दुसरा इफेक्ट, दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर इलेक्ट्रिसिटी चार्जेस रुपीज 300 अँड ऑफिस रेंट रुपीज 500. आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण 8 नंबरला घेतो, म्हणजे हां इलेक्ट्रिसिटी चार्जेस जर आपण या ठिकाणी बघितलं तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण 16 नंबरमध्ये घेतो. मग या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रिसिटी जी आउटस्टँडिंगची रक्कम आहे, आउटस्टँडिंगची रक्कम काय करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ॲड करतो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतो. मग इलेक्ट्रिसिटी चार्जेस 16 नंबरला काय होतील, ॲड आउटस्टँडिंग चार्जेस म्हणून इलेक्ट्रिसिटी चार्जेसचे 300 रुपये घेणार आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 7 नंबरमध्ये ॲड करणार. आणि त्यानंतर आहे ऑफिस रेंट. आता ऑफिस रेंट कुठं घेणार, रेंट रेट अँड टॅक्सेस, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू, म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 8 नंबरचं जे हेड आहे रेंट रेट अँड टॅक्सेस, तिथं आउटस्टँडिंग ऑफिस रेंट म्हणून 500 रुपये ॲड करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 7 नंबरचं जे हेड आहे तिथं या ठिकाणी ही रक्कम ॲड होईल, ॲड आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 500. म्हणजे हे झाले दोन इफेक्ट, म्हणजे इलेक्ट्रिसिटी चार्जेसचे दोन इफेक्ट आणि ऑफिस रेंटचे पण दोन इफेक्ट. ही ॲडजस्टमेंट होती आउटस्टँडिंगची. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, प्रिपेड इन्शुरन्स अमाउंटेड टू रुपीज 200. आता प्रिपेड इन्शुरन्स म्हटलं आहे. आता इन्शुरन्सची रक्कम आपण कुठे घेतो, तर इन्शुरन्सची रक्कम घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू, म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला. हे 16 नंबरच्या हेडमध्ये घेणार इन्शुरन्स आणि त्यातनं हे प्रिपेड म्हणजे आगाऊ दिले, तर प्रिपेडची रक्कम काय करतो आपण प्रिपेड म्हटल्यावर लेस करतो. म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला इन्शुरन्समधनं 200 रुपये वजा होतील, राहिलेली रक्कम आउटवर्डला येईल. आणि याचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे ऑदर ॲटम्स आहेत, म्हणजे 9 नंबरचं हेड, त्या ठिकाणी ही रक्कम ॲड होईल. म्हणजे प्रिपेड इन्शुरन्सचे दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला प्रिपेड इन्शुरन्स म्हणून 200 रुपये वजा होतील आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरचं जे हेड आहे ऑदर ॲटम्समध्ये या ठिकाणी 200 रुपये ॲड होतील, म्हणजे प्रिपेड इन्शुरन्स म्हणून 200 रुपये या ठिकाणी घेणार. ही झाली तिसरी ॲडजस्टमेंट. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन टू मेंबर्स रुपीज 5,000. आता मेंबर्सकडनं आपण जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट या ठिकाणी आउटस्टँडिंग सांगितलं आहे. आता इंटरेस्ट रिसिव्ड आहे बघा, इंटरेस्ट रिसिव्ड आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि ही रक्कम आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून मेंबर्स लोन, इंटरेस्ट ऑन लोन टू मेंबर्स, ही रक्कम या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ॲड होईल एक नंबरच्या हेडमध्ये. आणि दुसरा इफेक्ट होईल
बैलेंस शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन टू मेंबर्स, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरच्या हेडमध्ये ही रक्कम ॲड होईल. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट, डिव्हिडंड ॲट 5% वॉज डिक्लेअर्ड ऑन शेअर कॅपिटल ऑफ ₹9 लाख ॲज ऑन 31 मार्च 2021. 31 मार्च 2021 शेअर कॅपिटल 9 लाखावरती आपल्याला 5% डिव्हिडंड डिक्लेअर्ड केला आहे. आता याचा पहिला इफेक्ट होईल लायबिलिटी साईडला. 11 नंबरचं जे हेड आहे, 11 नंबरचं हेड म्हणजे कोणतं हेड, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या हेडमधनं 9 लाखावरती 5%, मग 9 लाखावरती 5% काढलं तर ते 45,000 रुपये येतील. 45,000 रुपये काय होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्समधनं लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच, 8 नंबरचं जे हेड आहे अनपेड डिव्हिडंड, त्या अनपेड डिव्हिडंडमध्ये येणार. म्हणजे अनपेड डिव्हिडंडमध्ये कसं येणार, तर प्रोव्हिजन किती झाली, 45,000 रुपयाची प्रोव्हिजन झाली आणि ऑलरेडी डिव्हिडंड पेड प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 40,000. मग प्रोव्हिजन 45,000ची केली आणि पेड 40,000 आहे, म्हणजे अनपेड किती राहिला 5,000, म्हणजे आउटवर्ड रक्कम 5,000 येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अनपेड डिव्हिडंड म्हणजे 8 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर सर्वात शेवटची ॲडजस्टमेंट, ट्रान्सफर 25% ऑफ द प्रॉफिट्स ऑफ 2020-21 टू रिझर्व फंड. 2020-21 आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटच्या 25% रक्कम आपल्या रिझर्व फंडमध्ये ट्रान्सफर करायची. प्रत्येक सहकारी संस्थेला हे करावं लागतं, नफ्याच्या 25% रक्कम रिझर्व फंडला ट्रान्सफर करायची. मग याचा पहिला इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, 11 नंबरचं हेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं ही रक्कम मायनस होईल आणि लायबिलिटी साईडलाच 2 नंबरचं जे हेड आहे रिझर्व अँड सरप्लस, तिथं ही रक्कम काय होईल ॲड होईल, ॲड 25% ट्रान्सफर टू रिझर्व फंड. म्हणजे 2020-21 प्रॉफिट आहे 67,220, त्याच्यावरती 25% रक्कम. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 6 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सांगितलेत. आता मी आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी समजून सांगतो, ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या एक्सप्लेन करेल आणि बाकीच्या गोष्टी फक्त या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवणार आहेत. आपल्याला हे तयार करायचं आहे आता पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन दी बुक्स ऑफ अर्बन विकास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. या ठिकाणी असं आपलं वरती नाव टाकावं लागेल, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, एक्सपेंडिचर रुपीज आणि इन्कम रुपीज, असे या ठिकाणी आपल्याला दोन कॉलम तयार करावे लागतील. त्यामध्ये 1 नंबरला आहे इंटरेस्ट, इंटरेस्टची रक्कम आहे 3,32,000. त्यानंतर बँक चार्जेस मध्ये काहीच आलेलं नाही आहे. त्यानंतर सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफमध्ये 79,600 रक्कम आहे. कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंडमध्ये काहीच नाही आहे. सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर डॅश आहे. अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर डॅश. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये दिलेत 7,600. रेंट, रेट अँड टॅक्सेस, ऑफिस रेंट आपल्याला 6,300 दिले. बघा, ही ॲडजस्टमेंट मी समजून सांगतो. ऑफिस रेंटची रक्कम आपल्याला दिली 6,300 आणि आउटस्टँडिंग म्हटलेलं आहे, आउटस्टँडिंग ऑफिस रेंट हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे. आउटस्टँडिंगची रक्कम आपण ॲड करतो, म्हणजे 6,300 ₹500 ॲड केले, आउटवर्ड रक्कम आली 6,800. त्यानंतर मोटार टॅक्स आहे 2,200. हे कुठे येणार, मोटार जे टॅक्सेस आहेत ते सगळे टॅक्स कुठे येणार, रेंट, रेट अँड टॅक्सेसमध्ये. त्यानंतर पोस्टेज, टेलिग्राम अँड टेलिफोन चार्जेसमध्ये पोस्टेज 1,000, टेलिफोन चार्जेस 4,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये 7,200. ऑडिट फीजमध्ये 1,000. जनरल एक्सपेन्सेसमध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत 1,400. बॅड डेप्ट्स ऑर प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स या ठिकाणी डॅश आहे. डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट, मोटार कारवरती डेप्रिशिएशन आलेलं आहे 16,000. लँड इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये डॅश आहे. ऑदर ॲटम्समध्ये बघा, ऑफिस एक्सपेन्सेस 7,500. मीटिंग एक्सपेन्सेस 1,600. ॲडव्हर्टाइजमेंट 1,400. कमिशन 1,200. त्यानंतर डोनेशन 200. लीगल चार्जेस 3,000. इन्शुरन्सची रक्कम आहे 1,600. आता ही ॲडजस्टमेंट समजून घेऊ. इन्शुरन्स 1,600, त्याच्यामध्ये प्रीपेड इन्शुरन्स सांगितलं आहे आपल्याला. प्रीपेड इन्शुरन्सची रक्कम आहे 200 रुपये. मग ही प्रीपेड इन्शुरन्सची रक्कम काय होणार, मायनस होणार, आउटवर्ड रक्कम आली 1,400.
आणि प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस ही ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली, 300 रक्कम या ठिकाणी आली. आणि मग ठीक आहे, चला आता परत आपण जातो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. इंटरेस्ट रिसिव्ड आहे लोन ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस 580,900. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन टू मेंबर्स हे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले, 5,000 रुपये आपण या ठिकाणी ॲड केले म्हणजे आउटवर्ड रक्कम आली 585,900. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स 8,700. कमिशन रिसिव्ड आहे 900. मिसलेनियस इन्कममध्ये काहीच नाही आहे. आणि लँड इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये सुद्धा डॅश आहे. आता जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली केलं तर क्रेडिट बाजू मोठी येते. क्रेडिट बाजूची मोठी जी रक्कम आहे ती आपण दोन ठिकाणी लिहितो, 595,500, 595,500. आणि क्रेडिट बाजूतनं डेबिट बाजू मायनस केली तर प्रॉफिट येतोय. प्रॉफिट आला आहे 121,180. नेट प्रॉफिट कॅरेड टू बॅलन्स शीट 121,180. आता आपण जातोय बॅलन्स शीटमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बॅलन्स शीटमध्ये बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022. लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज. आता लायबिलिटी साईडला 1 नंबर शेअर कॅपिटल आहे, हे आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. शेअर कॅपिटल, त्यामध्ये ऑथोराइज कॅपिटल, इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल हे आपल्याला नेहमीच लिहावं लागतं. ऑथोराइज कॅपिटल आपल्याला इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल दिलं आहे 10 लाख. रिझर्व्ह फंडमध्ये रिझर्व्ह फंडची रक्कम आहे 71,000. त्याच्यामध्ये ॲट 25% ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड ही रक्कम आली 16,805. ती रक्कम ॲड केल्यानंतर आउटवर्ड रक्कम आली 87,805. आता हे 16,805 आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिले, ते आपण या ठिकाणी ॲड केले. डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व 6,000 आहे. डेव्हलपमेंट फंड आहे 29,000. म्हणजे रिझर्व्ह फंड अँड ऑदर फंडमध्ये सगळे फंड येतात. त्यानंतर स्टाफ प्रॉव्हिडंट फंड डॅश सेक्युअर्ड लोन डॅश अनसेक्युअर्ड लोनमध्ये लोन्स अँड ओव्हरड्राफ्ट 16 लाख येतात. डिपॉझिटमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणि सेव्हिंग डिपॉझिट 9,16,000 आणि 1,30,000. करंट लायबिलिटीजमध्ये आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस, आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 300 आणि 500. म्हणजे करंट लायबिलिटीजमध्ये आउटस्टँडिंगचे इफेक्ट येतात. अनपेड डिव्हिडंड, आता हे समजून घ्या. प्रॉब्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी डिव्हिडंड पेड म्हटलं 40,000. आणि आपल्याला जे 9 लाख शेअर कॅपिटल आहे त्याच्यावरती 5% डिव्हिडंड डिक्लेअर्ड केला आहे. तो 5% किती येतो? 45,000 येतो 9 लाखावरती. मग प्रोव्हिजन आपण तरतूद केली 45,000 आणि ऑलरेडी पेड होता 40,000. म्हणजे आपल्याला अनपेड किती राहिला? फक्त 5,000 रुपये डिव्हिडंड पेड करायचा राहिलेला आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट रिसिव्ड डॅश ऑदर लायबिलिटीज डॅश. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ॲडजस्टमेंट समजून घेऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 21 बॅलन्स आहे 67,220. त्यामधनं लेस डिव्हिडंड जो आहे 9 लाखावरती 5% 45,000 आपल्याला काय करायचं? मायनस करायचा. म्हणजे खाली रक्कम राहील 22,220. त्यातनं परत लेस 25% प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. म्हणजे 67,220 वरती 25% आपल्याला रिझर्व्ह फंडला रक्कम ट्रान्सफर करायची. ती ह्या प्रॉफिटमधनं लेस होती. मग 16,805 वजा केले, खाली रक्कम राहिली 5,415. आणि त्याच्यामध्ये चालू वर्षाचा म्हणजे 21-22 जो प्रॉफिट आहे तो आपण ॲड केला. ॲड प्रॉफिट फॉर 2021-22 121,180. आउटवर्ड रक्कम आली 126,595. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ॲडजस्टमेंट किंवा हा हे हेड खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर आता बॅलन्स शीटची ॲसेट साईड, कॅश अँड बँक बॅलन्सेस. कॅश इन हँड 16,000, कॅश ॲट बँक 2,91,000. याच्यामध्ये वेगळं काहीच नाही मित्रांनो, फक्त प्रॉब्लेममधले ॲटम्स उचलायचे आणि ज्या त्या हेडमध्ये नेऊन पोस्ट करायचे. इन्व्हेस्टमेंटमध्ये PDCC बँक शेअर्स 2,00,000. स्टाफ इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड डॅश. लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये 32,60,000. सन्ड्री डेटर्स डॅश. करंट स्टॉकमध्ये, करंट ॲसेटमध्ये स्टॉक येतो, स्टॉकची रक्कम 30,000. फिक्स ॲसेटमध्ये मोटार कार, आता ही मोटार कारची ॲडजस्टमेंट समजून घ्या. याच्यावरती ॲडजस्टमेंट होती, आपल्याला याच्यावरती काय सांगितलं होतं? डेप्रिशिएशन सांगितलं होतं. ते 10% डेप्रिशिएशनची जी रक्कम असेल, काय सांगितलं होतं डेप्रिशिएशन? तर डेप्रिशिएशनची रक्कम होती 16,000 डेप्रिशिएशन सांगितलं होतं. 115,000 मधून 16,000 मायनस केले, आउटवर्ड रक्कम आली 99,000. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस डॅश आहे. ऑदर ॲटम्समध्ये प्रीपेड इन्शुरन्स आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन्स टू मेंबर्स 200 आणि 5,000 या रकमा इथं आल्या. प्रॉफिट अँड लॉस
अकाउंट मध्ये डैश है, करंट लॉसेस मध्ये डैश है। विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे। टैली रक्कम येते 39,001,200, 39,001,200 या ठिकाणी ही प्रॉब्लेम टैली की रक्कम आहे। बैलेंस शीट जर टैली झालं तर प्रॉब्लेम आपला बरोबर आला। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा चौथा प्रॉब्लेम जो आहे फाइनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव सोसायटीज हा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे। तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल असं मी या ठिकाणी गृहित धरतो। काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। एक्झाम संदर्भातील अपडेट्स असतील किंवा बाकीचे रिझल्ट आहे, एक्झाम फॉर्मच्या डेट्स आहे, अकाउंटचे प्रॉब्लेम्स मी या ठिकाणी चॅनलवरती अपलोड करत असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा। धन्यवाद।